आपली पाण्याची गरज सांगा पाहू। होतं ना असं, कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात, चिंचेचे बुटुक पाहिले की तोंडाला पाणी सुटते, सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते, जखम झाली की रक्त येते, यातून काय उलगडते, अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते। करून पहा, एक छोटीशी काकडी घ्या, मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा, जमा झालेला किस घट्ट पिळा, एक लिंबाची फोड घ्या, ती घट्ट पिळा, तुम्हाला काय आढळून येईल? काकडीच्या किसामधून आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो, यातून काय उलगडते? लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते। आपल्याला तहान का लागते? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते। पाण्यामुळे रक्त पातळ राहते, पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते, नको असणारे पदार्थ लघवी शरीराबाहेर जातात, शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही, ते कमी झाले की आपल्याला तहान लागते, माणसाप्रमाणेच इतर सजीवांना पाण्याची गरज असते। सांगा पाहू, नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते? पाण्यात कोण डुंबत आहे? पाणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत? पानवठा, अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात। पानवठ्याच्या जवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात, जनावरे पाण्यात डुंबत असतात, टिटवी, खंड्या, बगळे असे पक्षीही दिसतात। गावचे लोक पानवठ्यावर कपडे धुतात, घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात। काय करावे बरे? पानवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी काळजी घ्यायची आहे। माहीत आहे का तुम्हाला, लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात, त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते। इतर हजारो प्राणी असतात, त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते का? मुंगी, मधमाशी, खेकडा, विंचू अशा सर्व प्राण्यांना पाण्याची गरज असते। सांगा पाहू, जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी का जावे लागते? जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते, तहान लागली की ते पानवठ्यावर येतात, म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पानवठ्याजवळ जातात। पाण्याचे महत्त्व, माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच, पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठीही माणूस पाणी वापरतो, शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्यासाठीही माणसाला पाणी लागते। आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे। करून पहा, एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या, त्या कुंड्यांना एक व दोन असे क्रमांक द्या। यानंतर 5 दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक 1 कुंडीतल्या रोपाला पाणी घाला, क्रमांक 2 कुंडीतल्या रोपाला पाणी घालू नका। तुम्हाला काय आढळून येईल? ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले त्या क्रमांक 2 कुंडीतले रोप
हळूहळू सुकायला लागले। क्रमांक एकच्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले। यावरून काय उलगडते? वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते। वनस्पतींची पाण्याची गरज। घरी कुंड्यांमधील रोपांना आपण पाणी देतो, शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात। पाणी मिळाले नाही तर रोपे जगतील का? म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते। जरा डोके चालवा। जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते। त्यांना पाणी कुठून मिळत असेल? पावसाचे पाणी जमिनीत मुरते। वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात। जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात। माहीत आहे का तुम्हाला? पानकण सारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात। जमिनीवर वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाही। कमळ, शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत। जरा डोके चालवा। उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते? तळ्यांमधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते? आपण काय शिकलो? सजीवांना पाण्याची गरज असते। सजीवांच्या शरीरात पाणी असते, त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते। शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते। अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवठे असतात। पानवठ्याजवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात। पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी, स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, उद्योग व कारखान्यांसाठीही पाण्याची गरज असते। वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात। हे नेहमी लक्षात ठेवा। पानवठ्यातील पाणी खराब होऊ नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी। ती प्रत्येकाची जबाबदारी आहे। मुलांनो हसा, आपुला हसण्यासाठी जन्म घेतला। भारत भूचा आपीचा दिवसांना असतो वास निराळा। घम घम